मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी म्हणते की माझ्याकडे सर्वजण अगदी वेगळ्या आशेने पाहत आहेत. छबीताई, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. अहो, मोठी बहीण करते ना आईसारखी, ते त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही माझ्यासाठी केलं आहे. आणि तुम्हालाही असं वाटतं आम्ही या घरात थांबावं, आम्ही आहात म्हणून तुम्ही या घरात आहात, असं तुमचं म्हणणं आहे. पण तुम्हाला एक सांगू का, हे डॉल्बी भाऊजी आणि सत्या भाऊजी माझ्याकडे वेगळ्याच आशेने पाहत आहेत की आम्ही या घरात थांबा आणि या घरालाही आमची गरज आहे म्हणून मी इथे थांबणार आहे. त्यावेळी आता युवराज देखील तोच निर्णय घेतो. छबी म्हणते, पण या राक्षसी माणसांचं तू काय करणार आहेस, कारण ही माणसं कशी आहेत तुला माहिती आहे ना. त्यावेळी ती म्हणते, काळजी करू नका छबीताई, अहो या राक्षसी माणसांच्या बापाला सुद्धा मी घाबरणार नाही आणि त्यांना भीक सुद्धा घालणार नाहीये. तर आता धनंजय आणि बापूसाहेब डोळे वटारूनच पिंकीकडे चोरट्या नजरेने पाहू लागतात. पिंकी आता बापूसाहेबांसमोर येऊन उभी राहते आणि अगदी वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे पाहत, माझ्या धनींच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना मी शोधून काढणारच आहे. त्यावेळी बापूसाहेब ताडकन तेथून उठतात आणि रागातच आपल्या रूममध्ये जाऊ लागतात. त्यापाठोपाठ धनंजय देखील जातो. आता मनातल्या मनात पिंकी म्हणते, बापूसाहेब तुमचा समाचार घेण्यासाठी मी येतच आहे, जरा थांबा दम काढा. कडे सुरेखा आणि संग्राम हे दोघेही म्हणतात, बापरे काय तमाशा झाला, काय राडा झाला. त्यावेळी सुरेखा म्हणते, काय सांगू संग्राम तुला, आता मी पंचपकवानाचं जेवणच घालणार आहे. अरे, मला वाटलं युवराजला इजा होईल म्हणून ही पिंकी सरकारांपुढे झुकेल, पण नाही रे, तिने तसं केलं नाही. संग्राम म्हणतो, अगं ती करणारच नाही कधी, कारण ती झुकणाऱ्यातली नाहीच आहे. अगं, युवराजने पिंकीला तू काही पण कर, मी तुझ्या पाठीमागे आहे जेव्हापासून सांगी तेव्हापासून पिंकी हवेतच आहे, ती कुणाच्या बापाला घाबरणार नाही आणि ती बापूसाहेबांना नडणारच. त्यावेळी आता सुरेखा खूपच हसत असते, हे पाहून संग्राम म्हणतो, बापरे किती खुश गं आई तू ती. त्यावेळी ती म्हणते, हो मग असणारच, कारण आता पिंकी स्पष्टपणे फाईलवर सही देण्यासाठी नकार देणार, मग सरकारांना आपल्यापुढे झुकण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. रेखा म्हणते, आता माझ्यासाठी फक्त एकच काम कर, या उद्योजकांना जरा पिन मार आणि सरकारांना सुद्धा जरा टोचन देते, म्हणजे कसं होईल, काही आपल्या बाजूने येईल. तेव्हा तो म्हणतो, हो उद्योजकांना लगेच मी फोन करतो. आता सुरेखा जागेवरून उठते आणि म्हणते, सरकार मला माफ करा, आता काय करावं कळत नाही, कारण प्रेमात आणि राजकारणामध्ये सर्व काही माफ असतं, असं म्हणून ती स्वतःशीच हसते. आता इकडे बापूसाहेब आणि धनंजय दोघेही ऑफिसमध्ये असतात. वेळी ज्या माणसांकडून बापूसाहेबांनी पैसे घेतलेले असतात त्या माणसांचा पुन्हा एकदा फोन येतो. आता बापूसाहेबांचे हातपाय थरथर कापू लागतात. ते म्हणतात, जावई बापू मी नाही बोलू शकत, तुम्ही फोन घ्या. तेव्हा धनंजय कसावसा तो कॉल रिसीव्ह करतो आणि म्हणतो, अहो आम्ही तुमचीच तयारी करतोय, उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील, काळजी करू नका, असं म्हणून आता धनंजय हा पटकन फोन ठेवतो. तेव्हा काय म्हणाली ती लोकं, असं बापूसाहेब विचारू लागतात. त्यावेळी आता त्यांनी तर आपल्याला डायरेक्ट धमकीच दिली, कारण युवराजच्या बाबतीत जे काही झालं ते सर्व त्यांना माहीत झाले आणि तुम्ही हा हल्ला घडवून आणला होता समजलं आहे. ते म्हणाले की आम्ही सरपंचींबाईला सर्व काही सांगू. अजून एक गोष्ट, युवराजच्या बाबतीत जे काही झालं ते तुमच्या बाबतीतही होऊ शकतं, तुम्हाला वाचवायला कुणीही येणार नाही, कारण युवराजला वाचवायला तर सरपंचींबाई आली होती. आता असं म्हटल्यावर बापूसाहेब अजूनच घाबरतात. तेवढ्यातच पिंकी तेथे ते सर्व बोलणं ऐकते आणि म्हणते, वा वा बापूसाहेब, अहो जावई बापूंचं तुमच्या म्हणणं बरोबरच आहे, कारण युवराजला वाचवायला मी तिकडे गेले होते आणि तुम्ही ज्या वेगाने खड्ड्यात पडताय ना त्या वेगाने तुम्हाला वाचवायला कोणीच येणार नाही. पुढे आता पिंकीने फाईल आणलेल्या असतात, ती त्या टेबलवर ठेवते आणि म्हणते, धनींचा ॲक्सिडेंट करण्याचा प्लॅन तुमचाच होता बापूसाहेब, अहो जेव्हा तुमच्या हातातून तो फोन खाली पडला ना तेव्हाच मी बरोबर ओळखलं होतं. आता बापूसाहेब आणि धनंजय दोघेही खूपच घाबरतात. आता पिंकीने ते सर्व मेसेजेस वाचलेली असतात, तीच ते बापूसाहेबांना सांगते. धनंजय आता वेड्याचं रूप घेतो आणि पिंकीला म्हणतो, ताईसाहेब प्लीज, अहो ते मानगुटीवर बसले आहेत पैसे घेण्यासाठी, प्लीज सह्या द्या ना. पण आता पिंकी म्हणते, हो सह्या तर द्यायलाच हव्या, अगोदर या फाईलचा निपटा पाडू द्यात, असं म्हणून ती आता तेथे टेबलजवळ बसते, फाईलचं काय ते अगोदर पाहून घेते. बापूसाहेबांना आता वाटतं की पिंकी खरोखर त्या फाईलवर सह्या करणार आहे. तेव्हा ते म्हणतात, खरंच सरपंचींबाई तुम्ही ना खूप हुशार आहात, अहो आपली युती जर जमली ना तर आपण अख्खा महाराष्ट्र गाजवू,
फक्त तुम्ही हो म्हणा, आपण युती करूच. पिंकी म्हणते हो ना, तेच पाहावं लागेल काहीतरी. साहेब लगबगीनेच धनंजयला म्हणतात की अगोदर त्यांना पेन द्या साईन करण्यासाठी. ठीक आहे असं धनंजय म्हणून लगेच आता पेन पिंकीकडे देऊ लागतो. पिंकी आता तो पेन खाली ठेवते आणि लगेच माचिसची काडी बाहेर काढते. म्हणते की छान फाईल आहेत असं म्हणून ती एक एक फाईल आता जाळून टाकते आणि म्हणते की तुमच्या विनाशाची सुरुवात. तेव्हा बापूसाहेब आता तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात हे काय करताय तुम्ही, समजतंय का काही अहो, तुम्ही या फाईल जाळताय, याबरोबर आमच्या विनाशाची सुद्धा होळी करताय. पिंकी म्हणते हो ती होणारच आहे आणि तुमच्या त्या मित्रांना सांगा अगोदर. पर्यंत पिंकी सरपंच आहे ना या गावची, तोपर्यंत तुमचं एकही काम होऊ शकत नाही असं अवैध तरी. असं म्हणून पिंकी आता त्या सर्व फाईल बापूसाहेबांसमोर जाळून टाकते आणि म्हणते ही जी पांढरी साडी आहे ना ती तुमच्या मित्रांना नेऊन द्या आणि त्यांच्या बायकोला घालायला सांगा, कारण आता त्यांचा विनाश सुरू होणार आहे. असं म्हणून पिंकी आता तेथून जाते. तर बापूसाहेबांना काय करावं हे देखील सुचत नाही. त्या दिवशी पिंकी तयार होऊन रूममध्ये येते. त्याचवेळी युवराज देखील आता वेळी त्याला व्यवस्थित चालता येत नसतं. पिंकी आता म्हणते की थांबा धनी, मी तुम्हाला आधार देते. तेव्हा आता पिंकी त्याचा चेहरा स्वच्छ करते. तो म्हणतो हे काय लहान लेकरासारखं लावलं आहे तुम्ही कारभारीन. पिंकी म्हणते तुम्ही माझं लेकरूच आहात असं म्हणून ती लाचते. युवराज तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहत असतो. मग नंतर आता ती त्याला म्हणते मी तुम्हाला भरवणार आता पोहे. तेव्हा युवराज म्हणतो माझ्या हाताला काय झालं आहे, मी माझे खातो ना. पिंकी म्हणते नाही, मी लाडाने भरवणार, तुम्ही प्रेमाने खाणार. त्यावेळी युवराज आता अजूनच तिच्या प्रेमात पडतो. तो म्हणतो तुमच्यावर किती प्रेम करावं हेच कळत नाही कधी कधी. काही वेळानंतर त्याचा नाश्ता करून होतो, त्यावेळी पिंकी आता त्याला चहा पाजत असते. तेव्हा युवराज म्हणतो आता मी पितो ना, अहो मला चटका बसेल. त्यावेळी पिंकी म्हणते मग मी फुंकर मारून देते ना. असं म्हणून ती चहाला फुंकर मारते आणि त्याला चहा पाजते. युवराजला आता खूप आनंद होत असतो, कारण पिंकी अगदी लहान लेकरासारखी त्याची काळजी करत असते. त्यानंतर आता ती म्हणते तुम्ही फक्त आराम करायचा. युवराज म्हणतो मग हॉस्पिटलमध्येच मला ॲडमिट करून ठेवायचं ना, माझी अगदी हॉस्पिटलसारखी तुम्ही काळजी घेत आहे म्हणून म्हणतो. पिंकी आता त्याला बेडवर झोपवते. तेव्हा तो म्हणतो बापरे खूप पाय दुखतोय. पिंकीने पायाला हात लावलेला असतो, कुठे दुखतोय असं ती विचारते. तेव्हा युवराज म्हणतो तसं नाही हो, गुदगुल्या होत आहेत खूप. पिंकी आता आपल्या मांडीवर त्याचं डोकं ठेवते आणि त्याला झोपवत असते. त्यावेळी युवराज म्हणतो अगदी लहान लेकरासारखं तुम्ही करता हा. म्हणते आजारी माणसाची लहान लेकरासारखीच काळजी घ्यायची असते. मग नंतर आता तो म्हणतो कारभारीन मी तुमच्यासाठी जो व्हिडिओ पाठवला होता तो तुम्ही पाहिला का? पिंकी म्हणते नाही ना, तो डाउनलोडच होत नव्हता, पण आता होईल असं वाटतंय. आणि कालसुद्धा तुमच्या जीवावर ते बेतलं होतं म्हणून मग व्हिडिओ डाउनलोड करायचाच राहून गेला. ती आता तो व्हिडिओ लगेच डाउनलोड करते आणि पाहत असते. युवराजने पिंकीसाठी खास एक प्रेमाची कविता म्हटलेली असते, त्याचबरोबर तिच्यावरचं असणारं ते प्रेम व्यक्त केलेलं असतं. तो तिला आता व्हिडिओमधून फ्लाइंग किस देत असतो, परंतु डॉल्बी शेजारी असल्यामुळे त्याला तो देता येत नाही. मग तो आता पिंकीची माफी मागतो आणि म्हणतो तुम्ही माझ्या स्वप्नांसाठी अगदी निस्वार्थीपणाने झटताय, खरंच बायकोशिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही एवढं. असं म्हणून तो तिच्यावरचं सतत प्रेम व्हिडिओमार्फत व्यक्त करत असतो. पिंकी आता इकडे त्याचा हात पकडते आणि म्हणते धनी खूप छान. असं म्हणून दोघेही रोमॅन्टिक होतात, एकमेकांना किस देतात. इकडे संग्राम रूममध्ये येऊन सुरेखाला म्हणतो काय गाय, घरामध्ये अगदी भयानक शांतता आहे, बापूसाहेबांचा तर काही पत्ताच नाही. तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात. त्यावेळी सुरेखा म्हणते बापरे अहो गरीबाची कशी आठवण आली. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात तुम्ही गरीब कसले, गरीब तर आम्ही आहे, आम्हीच तुमच्या दारात राहतो इथे. त्या संग्राम हसतो आणि म्हणतो बापूसाहेब अहो तुम्हाला तर समजलं की तुम्ही आमच्या इथे आश्रित आहात म्हणून. तेव्हा बापूसाहेब लगेच वेड्याचं नाटक करतात आणि म्हणतात हो ना बाळा, ज्याच घरी आश्रित आहोत आता काय करायचं. सुरेखा देवी पण आम्हाला एक गोष्ट तुमच्याकडून हवी आहे, फक्त तुम्हीच माझी मदत करू शकताय. त्यावेळी सुरेखा विचारते काय, तेव्हा ती म्हणते काही गोष्टी कानावर आल्या आहेत पण तुम्ही सांगा. तेव्हा बापूसाहेब म्हणतात की आम्हाला 15 कोटींची गरज आहे. तेव्हा संग्राम हसतो आणि म्हणतो की तुम्ही असं वागताय जसं काही घर तुमचं सगळं काही तुमचं आणि मी ठरवलं की तुम्हाला मदत करायचीच नाही तर मग. त्यावेळी बापूसाहेब आता खूपच घाबरतात. ते विचारतात अरे बाळा असं करू नको रे, बापाला मदत कर. संग्राम म्हणतो आत्ताशी तुम्हाला नात्यांची आठवण आली का? असं म्हणून तो बापूसाहेबांना चांगलाच आता धडा शिकवतो. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात प्लीज आम्ही पुन्हा
परत करतो तुझे पैसे, पण दे आम्हाला आता गरज आहे. संग्राम आता लगेच बापूसाहेबांना कोंडीत पकडतो आणि म्हणतो की माझ्या आई साहेबांना विचारावं लागेल, कारण सुशीला देवींसारखा घरंदाजपणा त्यांच्यामध्ये नाही असं तुम्ही म्हटलात. त्या आईला असं झुरळासारखं तुम्ही बाजूला टाकलं, आता त्यांनाच विचारा. त्यावेळी आता मला जो मान हवाय तो मिळणार आहे का, मी तुम्हाला ती अट नंतर सांगते, असं म्हणून आता सुरेखा बापूसाहेबांना म्हणते, मगच मी तुम्हाला पैसे द्यायला तयार होईल. तेव्हा बापूसाहेब विचारतात, कोणती अट? हा मात्र गालातल्या गालात हसते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुरेखा बापूसाहेबांना म्हणते, मी आत्ता तुम्हाला 15 कोटी रुपये देते, तुम्ही आत्ताच्या आत्ता सुशीला देवींना घटस्फोट द्यायचा. हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.